राज्य की राजनीति में विपक्ष नेता अजित पवार को लेकर कई अटकलें लगाई जा रही थी कि वो क्या बीजेपी में शामिल हो रही है या नहीं। इसी मुद्दे पर बावनकुले द्वारा आज प्रतिक्रिया जाहिर की गई है। मी काले स्पष्ट केला आहे की भारतीय जनता पार्टी कडे कुठलाही असा प्रस्ताव नाही। अजित दादांच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह कोण उभं करता आहे हे त्यांनीच तपासलं पाहिजे। आमच्याकडनं अशी कुठली चर्चा नाही आणि आमच्याकडे हा विषय नाही। त्यामुळं मी मागेही म्हटलं 4-5 वेळी की मी काही अजितदादाच्या त्यांच्या व्यक्ती त्यांचा काही जे काही त्यांच्या इमेजला डॅमेज होईल किंवा जी गोष्ट घडणारच नाही आहे किंवा जी बाब घडलीच नाही आहे त्याबद्दल मी काही चुकीची माहिती तुम्हाला सांगेल किंवा कुणी सांगू नये। अजितदादांनी कुठेही भाजपला संपर्क केला नाही किंवा भाजप तशी त्यांच्या संपर्कात नाही आणि त्यामुळं कपोलकल्पित बातम्या तयार केल्या। आणि मला वाटतं अजितदादाचे जे काही विरोधक असतील त्या बातम्या तयार करत असतील।